जीवन जगत असताना सगळ्यांनाच बरेच चढ उतार पार करावे लागत असतात. मग तो कोणी पण असो, अंध हात पायाने अपंग असलेला व्यक्ती असो किंवा गतिमंद असो, अशीच एक संघर्षमय कहाणी आज आपण पाहणार आहोत. हे आहेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील पिताराम रूपचंद मिमरोट. मिमरोट हे जन्मजात एका हाताने आणि पायाने अपंग आहेत. घरी शेती नाही, दोन्ही हातांनी काही मोलमजुरीची कामं त्यामुळं करता येत नाहीयेत, तर उदरनिर्वाह कसा करायचा याचाच विचार करून त्यांनी बूट चप्पल बनवणे आणि पॉलिश करणे हा व्यवसाय चालू केला. या व्यवसायातून त्यांना दिवसाकाठी 100 ते 150 रुपये मिळतात, त्यातून त्यांचा घरप्रपंच चालत असतो. आज आपण जर पाहिलं तर बरेच लोक शरीराने धष्टपुष्ट असलेले भीक मागून खातात, पण मला भीक मागून खायची नाही तर स्वाभिमानाने आणि कष्टाने कमावलेली दोन वेळेची भाकरी खायची आहे असं पिताराम मिमरोट मोठ्या अभिमानानं सांगत असतात. पाहूयात ते नक्की काय म्हणतायत. बरं, माझं नाव पिताराम रूपचंद मिमरोट, राहणार हसनाबाद, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, येथील रहिवासी. शेती नाही हे आपलं मजुरी करतो, याच्यातच आपलं पोट भागवतो. सांभार आहे, मी याच्यात समजा 100-150 रुपये रोज कमवतो. याच्यातच आम्ही दोघाचे नाम हे मजुरीवर हे पोट भरतो. हो, बाकीचे लोक भीक मागते पण मला भीक मागायचं नाही, स्वाभिमानानं जगायचं आहे. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.